पहिल्याच पावसात ही परिस्थिती पाहायला मिळते. सत्ताधाऱ्यांनी सांगावं कोणत्या नेत्याचा आणि अधिकाऱ्याचा सत्कार करावा अशी टीका भाजपा आमदारांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे. नालेसफाई न झाल्यानं पहिल्याच पावसाच्या फटक्यानं नागरिकांच्या घरात पाणी शिरतंय. दरवर्षी 20 ते 25 कोटी रुपयांचं टेंडर काढलं जातं, मात्र कोणत्याही प्रकारचं काम होत नाही. आज जी परिस्थिती उद्भवली आहे त्यासाठी कोणत्या नेत्याचा किंवा अधिकाऱ्यांचा सत्कार करू हे मला सत्ताधाऱ्यांनी सांगावं. लवकरात लवकर या समस्येकडे लक्ष दिलं पाहिजे अशी मागणी कल्याण पूर्व भागाचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी केली. कल्याण पूर्व भागात ठिकठिकाणी पाणी साचल्यानं त्यांनी आज पाहणी केली असता या पाहणी दरम्यान आमदारांनी हे विधान केलं आहे. खरं तर आपण जर बघितलं असं आज पावसाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये पण मला वाटतं 4 ते 5 तासच पाऊस पडलेला आहे. आणि या पावसामध्ये जर आपण बघितलं असं तर कल्याण पूर्वमध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचं पाणी लोकांच्या घरांमध्ये जायचं सुरुवात झालेली आहे. ह्या ठिकाणी आपण जर हा नागा बघितलेला तर ह्या नागामध्ये ज्या प्रकारे स्वच्छता व्हायला पाहिजे ते होत नाही. दरवर्षी 20-25 कोटीचे टेंडर काढतात आणि हे 20-25 कोटीचे टेंडर काढून हे नागे साफसफाई करण्याचं काम फक्त 10 दिवसातच म्हणजे मेच्या एंडमध्ये हे लोक टेंडर काढतात आणि जूनच्या फर्स्ट वीकमध्ये पाऊस पडला फ्लोटिंग कचरा वाहून जातो आणि त्याचा लोकांना नाहक त्रास होतो. आज जर आपण बघितलं असेल तर ह्या नाग्याचं काम खालचं मल काढणं याच्यात की घाण काढणं होतं पण याच्यात की घाण काढली गेली नाही. काही ठिकाणी फोकण आणून ठेवल्यात 1-2 तास काम केलं आणि त्याच्यानंतर त्या उभ्या ठेवल्यात 5-5, 6-7 दिवस. ते फक्त जनतेला दाखवण्यासाठी काम करतात फक्त आणि हे कामं होत नाही. याच्यामुळे लोकांना कल्याण पूर्वच्या लोकांना एवढा मोठा त्रास होतो. मला एक विरोध सत्ताधाऱ्यांना एकच विचारायचं आहे. ते नेहमी आमदारांवरती टीका करतात की आमदार जोरजोरात ओरडतात जोरजोरात बोलतात. त्यांनी सांगायचं त्यांच्या सत्तेतल्या कुठल्या नेत्याचं मी सत्कार करू ह्या कामासाठी तर मी त्या नेत्याचा सत्कार जाऊन करेल. कुठल्या अधिकाऱ्याचा सत्कार करायचा असेल तर त्या अधिकाऱ्यांचा मी जाऊन सत्कार करेन. पण ह्या कल्याण पूर्वचे जे ह्या परिस्थिती जी उद्भवते ह्या ज्या कारणीभूत आहे त्या लोकांनी थोडं लक्ष घातलं पाहिजे. कारण जे सत्ताधारी आहेत त्यांचेच लोक टेंडर घेतात, तेच पडद्याच्या आडून कामं करतात आणि 25-25 कोटी रुपये जातात कुठे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.